सुदृढ़ मन आणि निरोगी मेंदू हे स्वस्थ जीवनाचं गमक आहे. जर ह्या दोन्ही गोष्टीमध्ये बिघाड आला तर आपल्याला आजार होतो. आता कोणत्याही आजार नेमका का होतो याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आजार हा एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाल्यामुळे होतो किंवा कमतरता झाल्यामुळे होतो. तुझी रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली तर तुम्हाला शारीरिक आजार होणार. मेंदूमध्ये विचार करण्याची क्षमता बदलली तर मानसिक आजार होणार. असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात. दारू किंवा कोणत्याही व्यसनाचे आहे ते व्यसनाचा आजार ह्या दोन्ही प्रकारात मोडतो. कसा? तर आपल्याला दारू पिण्याचा मोह मेंदू करतो. त्यामुळे पहिल्यांदा तो मेंदू होतो म्हणजे मानसिक सुरुवात होते आणि नंतर आपण प्रत्यक्ष झालो आणि त्याच्या आहारी गेल्यामुळे त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसतात. म्हणजे शारीरिक आजार नंतर त्याचा आपला लक्ष येतो. म्हणून लक्षात ठेवायचं की आपल्या अवतीभोवती आयुष्यात आपण जर रिकामे असू किंवा आपल्याला जगात काय करायचं हे आपल्याला कळत नसेल तर आपण अशा मोहाच्या क्षणाला अडकतो. आणि मोहाचे क्षण हे प्रत्येक वळणावळणावर आपल्यापुढे आहे. ह्या मोहाच्या क्षणांना आपण जर आपल्या मनोनिग्रहाने खोपवलं तर आपण त्यात सहज मात करू शकतो. तेव्हा हा मनोनिग्रह किती महत्वाचा आहे हे तुम्हाला या संस्थेमध्ये येऊन कळलं असेलच. कारण ह्या सगळ्या लोकांनी तुम्हाला एक वेगळी शिस्तबद्ध जीवन कसं जगायचं आणि कशा पद्धतीने आपण आपलं आयुष्य सत्कारणी लावायचं याचे तुम्हाला शिकवण दिलेली आहे. आता हा जो मनोनिग्रह आहे हा आपण आपल्या मनाशी ठरवायचा आहे. म्हणून काही आपण असं म्हणू शकतो की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे तुम्हीच ठरवायचंय की मला कसं जगायचंय हे शेवटी तुमच्या हातात आहे. आम्ही कुणी बाहेरच्या लोकांनी किती तुमच्याशी बोललो तुम्हाला सांगितलं की हे वाईट आहे पण लोकांत तुम्हाला ते वाईट आहे हे वाटत नाही तोपर्यंत बदल होणं शक्य नाही. त्यामुळे मोहाचे क्षण वळणावळणावर असतात पण त्या मोहाच्या क्षणावर मात करून जगणं मनोनिग्रहाने मात करून जगणं हे जास्त महत्वाचं असतं. जसं की पाणी त्याचा गुणधर्म काय प्रवाह वाहत जाणं पाणी वाहत जाणार असं हा त्याचा गुणधर्म आहे. पण त्याच पाण्याला आपण बांग घातला अडवला तर ते धरण न लावतं आणि त्या धरणाच्या पाण्याचा उपयोग आपण शेतीसाठी करतो. म्हणजेच आपण आपल्या मनोनिग्रहाचा बांध घातला आपल्या मनाला तर अशा पद्धतीने आपण आपलं आयुष्य बदलू शकतो एक चांगल्या पद्धतीने जगू शकतो. आता हाच एक प्रकार की आपल्या मनावर वेगवेगळे दाब असतात पण ते दाब जर तुम्ही सकारात्मक पद्धतीने घेतले तर तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकाल. पण तोच दाब जर तुम्ही नकारात्मक पद्धतीने घेतला तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कोणते तरी आधार होता. त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. आत्मविश्वास वाढायचा असेल तर आपल्यावर जो ताण आहे म्हणजे परीक्षा द्यायची असेल तर ताण येतोच. ताण यायला पाहिजे काही प्रमाणात पण तो ताण असा यायला नको की आपण गोलगडून जाऊ. म्हणून तो ताण सहन करून आपण सकारात्मक पद्धतीने कसे वागू हे आपण आपल्या आयुष्यात लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा एक प्रयोग करून दाखवतो. हवेचा दाब हा तुम्हाला माहिती आहे की सगळीकडे असतो पण हवेचा दाब हा जर आपण विशिष्ट पद्धतीने वापरला तर पाण्याचा प्रवाह सुद्धा बंद करू शकतो. कसा ते आपण प्रयोगात पाहूया. मला एक हात रुमाल द्या छोटा छोटा द्या तो मोठा हा 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 आता हा हात रुमाल आहे. मला दोन माणसांची मदत लागेल कोणी दोन झाले हा मी तुम्हाला सांगतो. हा जो ग्लास आहे हा ग्लास मी पाण्याने भरेल आणि मी ह्या ग्लासाचा उपरा ठेवेन आणि तुम्हाला काय करायचं आहे तर हा रुमाल तुम्ही दोन बाजूने पकडा तिकडे आणि तुम्ही ह्या बाजू या तुम्ही ह्या बाजूने पकडायचा म्हणजे मी जेव्हा उपळा करीन तेव्हा तुम्ही असे ताणून धरायचं कळलं की नाही. आता मी हा पाण्याने भरतो हा ग्लास पाण्याने भरलेला आहे. आता हा पाणी हा थोडा आता सोडून द्या. आता मी सांगतोय वाहता नाही हा मी यार ग्लासावर रुमाल टाकला. आता तुम्हाला माहिती की कापड आहे त्यातनं पाणी गळणार की नाही म्हणजे पाण्याचा प्रवाही गुणधर्म आहे
पण मी ह्याच्यावर अशा पद्धतीने हवेच्या दाबाचा उपयोग करणार आहे की तो प्रवाहीपणा बंद होणार. कसा तो पहा, आता मी हा ग्रास उलटा करतोय. हा आता तुम्ही दोन दोन टोक धरा, हा धरा ताट ताट ताट, एकदम ताट धरा. आणि आता गमत बघा, एकदम ताट धरा, खाली घ्या सगळ्यांना दिसलं पाहिजे. हा आणि मी आता हात सोडतोय, पडते का पाणी? पडायला पाहिजे ना. पाण्याचा प्रवाह आपण थांबवला विशिष्ट प्रकारे हवेच्या दाबाचा उपयोग करून, तसंच आपण आपल्या जीवनात सुद्धा आपल्या मनाचा निग्रह करून हा सगळा जो आपला आधार आहे तो घालवायचा प्रयत्न करा आणि यशस्वी व्हा. काळ्या काळ्या जोरात काळ्या जोरदार. एक मिनिट सर. खूप खूप धन्यवाद.